अगं निदान एक काम धडकन, इतक्या वेळा सांगितलंय तुला की कामात लक्ष दे. आज माने कुटुंब आपल्याकडे नुसते जेवायला येणार असले ना तरी मी खूप महत्वाचा प्रपोजल तुम्हाला समोर ठेवणार आहे. त्यासाठी ही सगळी धावपळ आणि सगळी तयारी नीट असायला हवी हे सांगितलं होतं ना तुला. अरे नितीन, माझा सगळा स्वयंपाक तयार होता, आई वेळी छोले करायला सांगितलंस तू, आता त्याला वेळ नाही लागणार का? हे बघ, उलट उत्तर देऊ नकोस, तोंड काना खाली वाजवे. आधी तुझं हे थोबड आवरून ये जा, सगळ्यांना सांगण्यात हौस आहे ना तुला, बघा बघा माझा नवरा मला कशी वागणूक देतो. माझं एवढं झालं की मी आवरते. तुला काय करायचं ते कर, पण एक लक्षात ठेव, माझी इमेज कुठेही कमी होता कामा नये. हो, तुम्हाला आलायस का तू? हो, मी आलो. नूतन, माइंडेड. काम करता करता लागले आणि पाहुणे आले की काय बोलायचं नाहीये. चल तू पण आवरून घे, चल पटकन. या ना, या या या, बसा. निशा, निशा, अगं कुठेस तू? कोमल बळा पण आता चालू आहे ना बाबावरून. चल आओ, असू देत ना वहिनी, निशा आहे घरीच, मी नूतनलाही बोलवतो. नूतन, कशाला एवढं सगळं? आम्ही का पहिल्यांदाच आलोय का? कोमल, सरबत पिऊ नकोस, नंतर जेवणार नाहीस. अगं असू दे, पिऊ दे थोडं, निशा बरोबर जेवेल नंतर. काय ग कोमल, जेवशील ना? हो काकू. निशा, तू पण माझ्या सोबत सरबत पी ना. नको. मग कोमल, किती टक्के मिळाले यंदा? 85% मिळाले, पण निशा अजूनही आमच्या पुढेच आहे. अरे वा कोमल, आता तुला पण निशा सारखा खूप अभ्यास करायचा बरं का? आई मी आणि निशा जो खेळायला. अगं मग जा की, त्यात आईला काय विचारायचंय? ए पण एक ऐका, मस्ती करू नका बिलकुल. हो. अहो, पोरांचे खेळ म्हणजे. आमच्याकडे तर दिवसभर धिंगाणा चालू असतो बघ, सगळी सोसायटीतली मुलं येतात आणि बसतात खेळत. आम्ही होतो सहभागी त्यांच्यात. हो ना अगं, म्हणजे कसं आहे, आपल्यालाही थोडा विरंगुळ मिळतो आणि मुलांनाही आई बाबांबरोबर राहता येतो. अगं मरत रे ना, खायला घेऊन येत असतो त्यांना नेहमी. हो का? अरे वा, म्हणजे आजचा भेट तुमच्यासाठी खाऊ ठरणार आहे भाऊजी. म्हणजे आज काही विशेष भेट केला वाटतं तुम्ही? हो, छोले. अरे वा, छोले, अहो ते तर माझे एकदम फेवरेट आहे. अरे वा. लहानांची खेळ आपल्याला कुठे समजणार आहेत आता? हे आहेच. मग कुमार, ऑफिसचं कसं काय चालू आहे? ऑफिसचं का आहे ना, आरती वहिनीनं मदत कर. मदत नाही असू दे, चला ना. अरे तू ऑफिसची विषय बायकांसमोर कशाला काढत असतोस? अरे यार सॉरी, खरंच सॉरी. जाऊ दे, ऐक आता, मला थोडी कुणकुण लागली होती की त्या परेशच्या प्रोजेक्टच्या इन्व्हेस्टमेंट संदर्भात तुम्हाला काहीतरी बोलणार होता. त्या संदर्भातच बोलणार आहेस ना तू, की अजून दुसरं काही बोलणार आहेस? अरे नाही, मी तेच बोलणार होतो. चांगलं प्रपोजल आहे असं नाही का वाटत तुला? अरे मी केली रे त्या प्लॉटची चौकशी, आता जरी आपल्याला त्याच्यामध्ये फायदा दिसला ना, पुढे जाऊन तोटा होणार आहे हे निश्चितच आहे. अरे पण आई बाबा खेळत आहे ना, बाबा आईला असेच मारतात का?
हाँ